महिलांचं जीवनमान उंचावून त्यांच्या सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा कटिबद्ध आहेत असं प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी हळदी कुंकू समारंभावेळी केलं. जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा तालुका व शहर मंडळाच्या वतीनं नवीन पनवेल येथे हळदी कुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर डॉ कविता चोतमोल यांच्या हस्ते आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्या उपस्थितीत झालं. नवीन पनवेल येथील संत साईबाबा शाळेजवळ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका व शहर मंडळाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू आणि चला खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या पैठणीच्या खेळामध्ये नवीन पनवेल येथील राणी हजारे या विजयी झाल्या असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आलं. यावेळी महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. वेगवेगळ्या मार्गाने महिला बचत गट म्हणून आपल्यापैकी अनेकांनी कुठल्या ना कुठल्या बचत गटाच्या माध्यमातून छोटा मोठा उद्योग करण्याचा प्रयत्न केलेला असणार. पण कधीतरी एखाद्या उद्योगाला यश येतं, बाकी सगळ्यांच्या पाठीमागे अपयश येतं. कारण बाजारपेठ उपलब्ध नसते. कधी बाजारपेठेमध्ये आपल्याला जो प्रॉडक्ट न्यायचा आहे, विकायचा आहे, त्याचा खर्च होतो 100 रुपये आणि वस्तू अन्य लोक विकत असतात 80 रुपयाला. आपल्याला ते विकणं परवडत नाही आणि मग 1-2 वर्षानंतर तो उद्योग बंद पडतो. याचं योग्य प्रशिक्षण देणं आणि त्या माध्यमातून त्या उद्योगाला बळकटी देणं, यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि विशेषत्वानं महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा. आपल्या माध्यमातून आपल्या बचत गटाला याचा फायदा कसा करता येईल, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 सालाच्या आधी अशा बचत गटाला एखाद्या उद्योगासाठी मदत करायची असेल तर त्याची मर्यादा होती 1 लाख रुपये. आता ही 1 लाखाची मर्यादा पंतप्रधानांनी 20 लाखापर्यंत नेली आहे. तर 20 लाखापर्यंतच्या या योजनांचा फायदा हा आपल्यापर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. आपल्या महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योगचं प्रशिक्षण, वेगवेगळ्या कोर्सेसचं प्रशिक्षण हे दिलं जाऊ शकतं. महिला बचत गटाला ते मिळावं आणि महिला बचत गटाला पुन्हा फंडिंगची ही व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये हे जे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा जसं आज आपल्याला निमंत्रण दिलं ते भविष्यकाळामध्ये आम्ही आपल्याला देणार आहोत. त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्या सहकारी भगिनींना व्हावा, आपल्या परिवारांना व्हावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे की आपल्या परिवारांमधल्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांच्या जीवनमान हे उंचावलं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या योजना आणल्या, त्याची माहिती आपल्याला मिळाली असेल. तसं आर्थिकदृष्ट्या आपलं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि विशेषत्वानं भारतीय जनता महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जे प्रयत्न करू त्यालाही आपल्या सर्वांचा आशीर्वाद लाभावा. यावेळी महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, रुचिता लोंढे, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी नगरसेविका स्मिता वाणी, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, लीना पाटील, सुहासिनी केकाने, तालुका उपाध्यक्षा समीना साठी, अनुसया घरत, कोषाध्यक्षा ज्योती भोपी, सरचिटणीस शिल्पा म्हात्रे, उल्वानोड महिला मोर्चा अध्यक्षा योगिता भगत, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, नाज हाफिज, आदिती मराठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी माजी नगरसेविका सुहासिनी शिवणेकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. पनवेल महापालिका महिलांसाठी विविध योजना राबवत आहे, त्यानुसार महिलांना विविध प्रशिक्षण मोफत देणार असून महिला व बालकल्याण विभागात जाऊन महिलांनी फॉर्म भरण्याचं आवाहन केलं. तसंच महापालिकामार्फत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महापौर डॉ कविता चोतमोल यांनी यावेळी दिली. आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमामध्ये फक्त मनोरंजन नाहीये तर माहितीचा कार्यक्रमही झाला पाहिजे. कारण आपण जेव्हा लग्नात साखरपुड्यात भेटतो तेव्हा ही साडी घेतली, इकडे गेलो होतो, इकडे झालं होतं, म्हणजे महिला भेटलं की काहीतरी सांगणार. आणि त्यामुळे आज तुम्हाला सांगण्याचा नवीन पॉईंट आम्ही देणार आहे की ते तुम्ही सांगा गप्पा मारता मारता की पनवेल महानगरपालिका काम करत असताना महिलांसाठी विविध योजना पनवेल महानगरपालिकेने आणल्यात. मग त्यामध्ये ज्या ज्या महिलांना आता शिवण क्लास,
बेकिंग कुकिंग जे जे काही क्लासेस करायचे आहे, टू व्हीलर फोर व्हीलर ड्रायव्हिंग हे फ्रीमध्ये आपल्याला आता महिलांना उपलब्ध आहेत. महिला बालकल्याण विभागामध्ये जाऊन ते फॉर्म आपण भरा. ज्यांचे बचत गट असेल म्हणजे येल्लो रेशन कार्डच्या खालचे असतील त्यांना आपण लोन पण देतो आहे, 2 लाख ते 10 लाख लोन पालिका देते. त्याचबरोबर ज्या ज्या मुली शिकत आहेत म्हणजे ज्यांच्या आईवडिलांकडे MBBS करत आहे, BDS BMS करत आहे, आर्किटेक्चर इंजिनियर होत आहेत आणि काही पैशांची कमतरता पडत असेल तर पर मुलगी 50,000 रुपये आपण त्यांना स्कॉलरशिपही देतो आहे. आणि आता जे जे पालक म्हणजे आई असेल, वडील, कोणी कोणाचं कोरोनात गेलं असेल तर त्या मुलांसाठी आपण योजना आणतोय. मग त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण जर राहिलं असेल, ते जर विद्यार्थी लहान असेल, त्यांचं शिक्षण करण्याचं काम पालिका आपण करणार आहोत. त्यामुळे आपण विविध योजनांचा पालिकेतला लाभ घ्या. आपल्याला जरी घ्यायचा नसेल तर आपल्या शेजारच्या पाजारच्या घरात कामवाली येणारी झोपडपट्टीत राहणारी एखादी कोण ओळखीची बाई असेल तर त्यांना योजनेचा लाभ नक्कीच द्या. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.